नमस्कार बाळाचा जन्म झाल्यापासून नऊ ते दहा वर्षापर्यंत त्याचा कारक विकास होत असतो तर कारक विकास म्हणजे काय तर त्याचा लहान आणि मोठ्या स्नायूंचा विकास होत असतो लहान स्नायू म्हणजे हाताची पायाची बोटं आणि मोठे स्नायू म्हणजे पूर्णच हात आणि पाय तर आपण लहान मुलाला जसे जसे खेळ खेळायला देतो की तू रेषेवरनं चाल वेगवेगळ्या प्राण्यांच्या चाली चाल त्यातनं तो ते सगळं शिकत असतो आणि हळूहळू ते करताना त्याची काठिण्य पातळी आपल्याला वाढवत न्यावी लागते म्हणजे हाताच्या बोटांचा विकास होताना माळेतले मनी ओवायला द्या किंवा पिठात रे घोट्या मारा अशा गोष्टी करायला सांगायच्या हे करताना जसं तो वैयक्तिक खेळ आपण घरात देतो तसं त्याला मित्रांबरोबर आजूबाजूच्या लहान मुलांबरोबरही खेळू द्या खेळताना गटातले खेळ खेड़, खेळताना काय होतं की गटातले नियम त्याला समजायला लागतात की माझी वेळ माझी टर्न येईपर्यंत मला थांबावं लागतं आहे किंवा कुणी चिडी खेळलं तर मग काय असतं ग खेळाचे नियम असतात ते त्याला समजून घ्यावे लागतात किंवा कुणाला लागलं तर त्याची काळजी घ्यायची तोपर्यंत खेळ थांबवायचा तर त्याचा शारीरिक विकासही होत असतो आणि त्याचबरोबर तो भावनिकरित्याही विकसित होत असतो मूल तर मुलगा लहान असेपर्यंत त्याला भरपूर खेळू द्या ह्यातनं त्याचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासही होणार आहे तर मुलगा आत्ता घरी आहे तर त्याचा अभ्यासही घ्या आणि त्याला भरपूर खेळायला द्या मजा मस्ती करायला द्या आता आपण असंच पुढं ह्या पाठाला सुरुवात करूयात आणि पाहूयात की ह्या पाठातून आपण वेगवेगळ्या कृतीतनं हे आपल्या पाल्याला कसं करून देतोयत